नमस्कार, मी पूनम अपराज, नवाकाळच्या ई बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. नजर टाकूया दिवसभरातल्या काही ठळक घडामोडींवर. संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या पालघर लोकसभा पोटनिवडणूक आणि भंडारा गोंदिया पोटनिवडणुकीसाठी उद्या मतदान होत आहे. पालघरमध्ये शिवसेना आणि भाजपाने ही पोटनिवडणूक जिंकण्यासाठी आपली प्रतिष्ठा पणाला लावली आहे. तर नाना पटोले भाजपातून बाहेर पडल्यानंतर भंडारा गोंदियाची जागा रिक्त झाली होती, त्यामुळे या ठिकाणी पोटनिवडणुकीसाठी उद्या मतदान होणार आहे. तर गुरुवारी 31 मे रोजी मतमोजणी होणार आहे. पाकिस्तानमध्ये 25 जुलैला सार्वत्रिक निवडणुका होत आहेत. निवडणूक आयोगाने सुचवलेल्या 25 ते 27 जुलै या तारखेतील 25 जुलै या तारखेवर राष्ट्रपती ममनून हुसेन यांनी मुहर लावली आहे. तुतीकोरीनमधील स्टरलाइट कॉपर उद्योगाविरोधात सुरू असलेले आंदोलन चिघळल्यावर प्रशासनाने जमावबंदीचे आदेश दिले होते. हिंसक आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी परिसरातील इंटरनेट सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला होता. अखेर आज तुतीकोरीनमधील जनजीवन पूर्वपदावर येत असून परिसरात लावण्यात आलेली जमावबंदी मागे घेण्यात आली आहे. पालघर लोकसभा पोटनिवडणुकीत भाजप आणि शिवसेनेतील वाद टोकाला पोहोचला आहे. शुक्रवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जाहीर सभेत मुख्यमंत्र्यांची ऑडिओ क्लिप ऐकवली. या क्लिपमध्ये मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेला जशास तसे उत्तर द्यावे असे म्हटले होते. त्यानंतर शनिवारी मुख्यमंत्र्यांनी सभेत संपूर्ण क्लिप ऐकवून राजकारणात स्फोट घडवणारा ऑडिओ क्लिप माझीच असली तरी ती मोडून तोडून सादर केली. आता ती पूर्ण क्लिप निवडणूक आयोगाकडे सादर करणार असल्याचे फडणवीस यांनी म्हटले. यावर मुख्यमंत्र्यांकडून आम्ही मराठी शिकण्यास तयार आहोत, मुख्यमंत्र्यांनी साम दाम दंडभेदाचा अर्थ सांगावा असा टोला उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना लगवला आहे. 1969 मध्ये चंद्रावर जाणारे चौथे नासा अंतराळवीर ॲलन बीन यांचे शनिवारी वयाच्या 86व्या वर्षी निधन झाले. बीन 1969 मध्ये चंद्रावर जाणाऱ्या दुसऱ्या अपोलो 12 या मॉड्यूलचे वैमानिक होते. जम्मू काश्मीरमध्ये फुटीरवाद्यांनी केलेल्या दगडफेकीमुळे CRPFच्या गाडीला अपघात झाला. या अपघातात गाडीतील 19 जवान जखमी झाले आहेत. त्यांना उपचाराकरिता स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले. आज पहाटे 5:30 दरम्यान CRPFचे जवान एका टेम्पोतून श्रीनगरहून दुसऱ्या शहरात जात असताना ही घटना घडली. 30 मे रोजी मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी वादळी पावसाची शक्यता असून 2 ते 5 जून दरम्यान राज्यात सर्वदूर पूर्व मोसमी पावसाच्या सरी कोसळण्याचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवला आहे. बहुजन समाज पार्टीच्या नेत्या मायावती यांनी पुढील 20 ते 22 वर्षांपर्यंत पक्ष अध्यक्ष मीच असणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. पक्षातील कोणीही जर बहुजन समाज पार्टी अध्यक्ष होण्याचे स्वप्न बघत असेल तर असे होणार नसून पक्षाचे नेतृत्व मीच करणार असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. मायावती यांनी शनिवारी पक्षातील संरचनेत काही बदल केले. त्यांनी त्यांचा भाऊ आनंद कुमार यांना उपाध्यक्ष पदावरून काढले आहे. अमरावतीतील मांजरखेड येथील तांडा परिसरामध्ये पोलिसांवर हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली. गावठी दारू पकडण्यासाठी गेलेल्या 2 पोलिसांवर गुंडांनी हल्ला केला. या हल्ल्यात एका पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला असून 1 पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाला आहे. IPL स्पर्धेचा 11वा मोसम आज समाप्त होत असून वानखेडे स्टेडियमवर होणाऱ्या अंतिम सामन्यात महेंद्रसिंग धोनीचा चेन्नई संघ की केन विल्यम्सचा हैदराबाद संघ बाजी मारणार याकडे आता तमाम भारतीय क्रिकेट प्रेमींचे लक्ष लागले आहे. सविस्तर बातम्या वाचण्यासाठी भेट द्या आमच्या www.enavakal.com या वेबसाईटला. धन्यवाद. उद्या भेटूया 7:00 वाजता. तोपर्यंत ऑनलाईन वाचा, अपडेटेड राहा.